आज मी कांदा भजी म्हणजे अशी गोल भजी करणार म्हणून मी हे चार लहान कांदे चिरून घेतलेले आहे। तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेले आहे। आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे। एक बॉल मी एक मोठा बॉल चण्याची पिठी घेतलेले आहे। त्याचबरोबर हे बघा धणे आणि बडीशेप घेतलेले आहे आणि थोडा ओवा पाव चमचा आणि लाल तिखट पाव चमचा, हळद पाव चमचा आणि जिरं पाव चमचा आणि त्याचबरोबर हिंग आणि थोडं किंचित पिंच ऑफ जरासं सोडा टाकायचा आणि ही अशी गोल अशी कांदा भजीची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते आहे। आता मी हा चिरलेला कांदा आहे हा सगळा कांदा घालून घेते। त्याचबरोबर हे दोन्ही कांदे दोन्ही वाटी कांदे घालून घेते आणि ही चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्या पण घालून घेते आणि हे आलं घेते आणि बडीशेप आणि धणा असंच घालून घेते, वाटून घेत नाही। त्याचबरोबर ओवा आणि थोडं हे मीठ पण त्याच्यात घालून घेते आणि जरा पाव चमचा जिरं घालून घेते, पाव चमचा हळद घालून घेते, पाव चमचा लाल एक काश्मीरी लाल तिखट घालून घेते आणि असं जरासा किंचित असा हिंग घातलेला आहे आणि ही चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि ही जी चण्याची पिठी आहे ती पण घालून मिक्स करून घेते आणि नंतर पाणी घालते, हे मिक्स करून घेते। आता हे हळूवारपणे असं हे बॅटर थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घेते, हे सगळं मिक्स करून घेते। अशा प्रकारे हे सारण भजीचं गोल गोलाकार भजीचं मी हे करून घेतलेलं आहे, पीठ करून घेतलेलं आहे। आता कढई ठेवते भाजायला। आता कढई मी ठेवलेली आहे आणि तेल गरम होते आहे। आता ही भजी अशी भजी करायची आणि ती घालायची। तर आता मी तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे, मी ही एक एक करून भजी घालून घेते। सुरुवातीला गॅस मोठा करायचा तेल गरम होण्यासाठी आणि आता मीडियम फ्लेमवर ही भजी करायची। कशी ही भजी भाजत आहे हळवारपणे अशी हलवत राहायचं, असं हलवत राहायचं आणि मग भाजली की काढून घ्यायची, अशी गोल गोल करायची भजी। आता ही भजी अशी होते आहे आणि जरा भाजू दे, एकदमच करपून घ्यायची नाही, जरा लालसर होऊ दे। अशा प्रकारे ही भजी झालेली आहे, अशी बघा ही आता झाऱ्याने व्यवस्थित थोडी थोडी काढून घेते। आता अशी केलेली ही दुसरी घालून घेते। ही घालून घेते अशी। आणि परतून घेते मग। अशा प्रकारे ही चण्याच्या पिठीचे कांदा मिरचे घालून गोल भजी केलेली आहे। ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि ही भजी ना आपण
टोमॅटो सॉसमध्ये पण खाऊ शकतो. अँड योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.